नमस्कार, डिजिटल प्रभातमध्ये मी प्रियांका माळी तुमचं स्वागत करते. मित्रांनो, अवघ्या 2 वर्षाच्या कोविड काळानंतर यावर्षी सर्व सण आणि उत्सव उत्साहात साजरे करण्यात येत आहेत आणि यावर्षी पहिल्यांदाच म्हणजे आफ्टर कोविड ख्रिसमस म्हणजेच नाताळ हा सण आपल्या भेटीला आला. तर नाताळ या सणाला घेऊनच पुण्यामध्ये प्रचंड प्रमाणात गर्दी ही चर्चच्या ठिकाणी बघायला मिळेल. सध्या आपण सेंट मेरी या चर्चमध्ये आहोत आणि या ठिकाणी आपल्याला पुणेकरांची प्रचंड अशी गर्दी पाहायला मिळेल. आनंद वाटला की लोक ख्रिसमस सेलिब्रेट करायला आमच्या चर्चमध्ये आले होते. 2 वर्षानंतर जे कोविड घडल्यानंतर जे त्यांच्या मनातली जी भावना होती ते काल दिसून आलं आम्हाला की लोकांमध्ये एक उत्साह होता, लोकांमध्ये एक आनंद होता. आणि आमची सर्व जे 11 ते 1 चालते ती काल आम्हाला 2:30 करावी लागली, कारण एक लोक जे चर्चचे लोक बाहेर गेल्यानंतर आम्ही एक दुसरी सर्व्हिस केली बाहेरच्यांना, त्यांना एक्सप्लेन करायला की ख्रिसमस काय असतं, ख्रिश्चन फेथ काय असतं हे एक्सप्लेन करायला आमचे पास्टर रेव्हरंड कलसीकर होते. त्याने पुष्कळ उत्साहाने त्यांना सगळ्यांना वेलकम केलं चर्चमध्ये आणि आम्ही पण त्यांना सगळ्यांना वेलकम केलं. कॉफी आणि केक्स देऊन त्यांचा आनंद, लोक खूप आनंदित होते. काल पोलीस लोकांना पण वाटलं की हे चर्चमध्ये आनंद स्प्रेड करणार. हो, यावर्षी कोविडनंतर पहिल्यांदा ख्रिसमस साजरा केला जातो, स्पेशालिटी काय असणार यावर्षी, स्पेशल काय बघायला मिळेल? लोकांचं जो जॉय आहे ना ते त्याच्या डोळ्यात दिसून आलं आम्हाला. जॉय, तो आनंद, मग ते एकमेकांशी भेटणं हे सगळं दिसून आलं, आढळून आलं की लोकांमध्ये भावना आहे आणि काय म्हणतात ह्युमॅनिटी जी आहे ती लोकांची आम्हाला दिसून आली. ह्युमन फिलिंग्स ते एक्सप्रेस झाले काल. सेंट मेरी चर्चतर्फे काय प्रोग्राम्स वगैरे अरेंज केले? सेंट मेरीजतर्फे आम्ही आमचे 3 सर्व्हिसेस होतात इथे, सकाळी 8 वाजता, दुपारी 10 वाजता एक होते आणि मग संध्याकाळी 6 वाजता. तर ख्रिसमस वीकमध्ये आम्ही हेच आणि सकाळी आमची मंगळवारी आणि गुरुवारी, मंगळवारी आणि शनिवारी आम्ही आमची सर्व्हिस असते. माझं नाव स्वाती यादव आणि मी ह्या सेंट मेरी चर्चची मेंबर आहे, मी आणि माझी फॅमिली. आणि कोविडनंतर नाताळ हा सण एकत्र खूप जोमात साजरा होतो आहे आणि आनंद हा आहे की सगळे एकत्र मिळून, सगळे चर्च मेंबर एकत्र मिळून हा सण साजरा करतात. आणि अनुभव हा आहे की कोविडनंतर पुन्हा एकदा उत्साहाने आम्ही सर्वजण मिळून एकत्र येऊन हा सण साजरा करू शकलो त्याबद्दल आनंद आहे. नमस्कार, मी रोहित यादव, माझं नाव मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, परंतु आज मला सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला नाताळाच्या सर्वांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. आणि नाताळाचा सण हा संपूर्ण जगासाठी एक खूप मोठा आनंदाचा क्षण आहे, कारण या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताने भूतलावर जन्म घेतला यासाठी की मानवतेला शांतीचा, प्रेमाचा, आनंदाचा आणि सौख्याचा संदेश त्यांनी दिला. आणि विशेष करून मागील दिवसांमध्ये आपण पाहिलेलंच आहे की कोविड काळामध्ये अनेक लोकांना नाताळाचा सण साजरा करता आला नाही, परंतु खऱ्या अर्थाने 2022 हा जो नाताळाचा सण आहे हा मग सर्व ख्रिस्ती बांधवांसाठी महत्त्वाचा आहे. याचं कारण हे की कोविडनंतर सर्वांनीच सर्व आमचे जे ख्रिस्ती बांधव आहेत आपापल्या चर्चेसमध्ये जाऊन हा सण आनंदाने सर्व फॅमिलीसोबत त्यांनी साजरा केला. आणि विशेष म्हणजे सर्वांना जो आनंद पाहिजे होता मागील 2 वर्षांमध्ये जो मिस झाला त्यांचा आनंद, तो त्यांना या नाताळाच्या 2022 या नाताळामध्ये म्हणजे आज त्यांना साजरा करता आला. आणि मला सर्वांना शुभेच्छा द्यायच्या आहेत पूर्ण दर्शकांसाठी की तुम्ही देखील हा नाताळाचा सण आपल्या घरी
किंवा आपल्या मित्रांसोबत साजरा करा आणि प्रत्येकांना मनापासून शुभेच्छा.